आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सैनिक टाकळीत भाजपाचा जुना गट शाहू आघाडीसोबत. सैनिक टाकळीमध्ये भाजपाचे नेते पुंडलिक जाधव यांनी राजर्षी शाहू आघाडीला पाठिंबा देऊन राजर्षी शाहू आघाडीच्या विजयासाठी प्रयत्न करत आहेत. आमचे प्रतिनिधी संदीप आडसूळ, संजीव गायकवाड यांनी त्यांच्याशी बातचीत केली आहे. पाहूया काय म्हणतात ते. टाकळी गावामध्ये आपण सध्या आहोत. या ठिकाणी प्रभाग एक मध्ये संभाजीनगर म्हणून ओळखलं जाणाऱ्या या प्रभागामध्ये आपण आता सध्या आहोत. राजश्री शाहू आघाडी म्हणजे हरिश्चंद्र पाटील आणि उमेशचंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली असणारी राजश्री शाहू आघाडी, या शाहू आघाडीचा बालेकिल्ला म्हणून या प्रभागाला ओळखला जातो. गेल्या अनेक वर्षापासून राजश्री शाहू आघाडीचे उमेदवार या ठिकाणी विजयी होताना आपल्याला दिसतात. मात्र यावर्षी या बालेकिल्ल्याला भेट देण्यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. मात्र शाहू आघाडीच्या प्रचाराच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचे नेते या ठिकाणी प्रभाग क्रमांक एकमध्ये आलेले आहेत आणि निश्चितपणे या शाहू आघाडीनं या प्रभाग क्रमांक एकमधून विजयाची सुरुवात करणार काय असं सध्या तरी दिसत असलं तरी भारतीय जनता पार्टीचे नेते पुंडलिकभाऊ जाधव या ठिकाणी प्रचारासाठी आलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी म्हणणं काय आहे, त्यांनी या शाहू आघाडीला पाठिंबा दिला आहे काय, हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. चला सध्या राजश्री शाहू आघाडी म्हणजे हरिश्चंद्र पटेल आणि उमेशचंद्र पटेल यांच्या नेतृत्वामध्ये असणारी या आघाडी हरिश्चंद्र पाटीलला गेल्या 30 वर्षामध्ये माझ्याबरोबर धडाडीनं काम करतो. हरिश्चंद्र पाटलावर माझा विश्वास आहे, तो हातात काम घेतो ते निश्चितपणे कडेला नेतो आणि म्हणूनच नेहमी तो कोणत्या कामात असतो कोणत्या कामात नसतो ह्याच्यापेक्षा तो जो काम हातात घेतो तो निश्चितपणे यशस्वी करतो, म्हणून मी नेहमीच त्याच्या पाठीशी असतो. आता ग्रामपंचायत आहे म्हणून पुंडलिकभाऊ इथं आलेत असा विषयच नाही. तो जिल्हा परिषदेला असू देत, तालुका पंचायतीला असू देत, ग्रामपंचायतीला असू देत, कोणत्याही कार्यात असू देत, हरीच्या पाठीशी मी नेहमी असतो हे सगळ्या टाकळीकरांना माहिती आहे आणि त्यामुळे ती काही शंका नाही. हरीचं नेतृत्व हे माझ्या विश्वासाचं नेतृत्व आहे. भारतीय जनता पार्टीचे मी आता नेते आहे, राज्याचे नेते आहे, त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा या आघाडीला आहे. मी पुंडलिकराव जाधव म्हणून या शिरोळ तालुक्याच्या कर्मभूमीमध्ये काम करतो. मी आता भारतीय जनता पार्टीत आहे, 27 वर्षे शिवसेनेचं काम केलं आहे. कुठल्या पार्टीचं पॅनेल हा विषय या गावात अजून नाही, हे आपापल्या आघाड्या करून काम करायला लागले. माझ्या विश्वासातली माणसं अनेक वर्षे माझ्यावर विश्वासानं काम केलेली माणसं काम करायला लागले, त्यांच्या पाठीशी राहायचं म्हणून मी आता आलो. पुंडलिकभाऊंचा पाठिंबा या आघाडीला आहे. या आघाडीचे नेते हरिश्चंद्र पाटील यांचं काय मत आहे? हो, घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आणि आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माझे ज्येष्ठ नेते आणि गुरु, राजकीय गुरु ज्यांना मी संबोधत होतो ते पुंडलिकभाऊ आज या ठिकाणी आलेले आहेत. आमचे सरपंच उमेदवार आणि यांना पाठिंबा, त्याचबरोबर आमच्या सर्व उमेदवार वार्डातील आशीर्वाद देण्यासाठी आणि सहकार्य करण्यासाठी जे जे त्यांचे जुने आमचे सहकारी आहेत त्या गावामध्ये काम करणारे पुंडलिकभाऊंच्यावर विश्वास ठेवून त्या सर्वांना एकत्र करून त्या ठिकाणी आम्हाला आमच्या या राजश्री शाहू आघाडीला या ठिकाणी पाठबळ देण्याच्या दृष्टिकोनातून तिने या ठिकाणी आमच्या लय आणि प्रभात एक नंबरचा वार्ड हा चांगल्या पद्धतीनं कायमपणे गेली 15-20 वर्ष झालं तो माझ्या मतदारसंघ माझी पकड जास्त आहे, भक्कम आहे आणि ती अशीच आबादीत राहावी यासाठी पुंडलिकभाऊने सुद्धा मला या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे आणि त्या ठिकाणचे उमेदवार जे आम्ही तगडा उमेदवार या ठिकाणी दिला ते भाऊंचेही सहकार्य माझे तर जे मार्गदर्शक आहेत ते माजी सैनिक आणि आयुर्वेद म्हणून ज्यांना आम्ही संबोधतो ते डॉक्टर आनंदराव पाटील, त्याचबरोबर सोनाली पाटील त्या दुसऱ्या महिला राखीव मतदारसंघातून उमेदवार आहेत आणि त्यांच्या प्रचारात आणि आमच्या सरपंच उमेदवार ह्या प्रचारासाठी इथं आलेले भाऊ आहेत आणि त्यामुळं शाहू आघाडीचा निश्चितपणानं त्या ठिकाणी 26 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये प्रगोस मतानं माझे आघाडीचे सर्व उमेदवार या ठिकाणी निश्चितपणानं विजय होतील आणि सरपंच उमेदवार तर आमच्या 2 उमेदवारांच्यापेक्षाही धोडधोड आम्ही थेट मतदार आणि चौकट हुंबऱ्यापर्यंत आम्ही पोचलेलो आहोत भाऊ.
आणि या ठिकाणी आमचा प्रभाग एक संभाजीनगर हा एकच वार्ड आमचा शिल्लक राहिला होता आणि आज आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये मतदारांच्या कौल घेण्यासाठी त्यांच्या घराघरापर्यंत आणि त्यांच्या नसानसापर्यंत जाऊन पोहोचणार आणि त्यांची मतं आजमावून घेऊन आमचा उमेदवार सरपंच त्या ठिकाणी निश्चितपणानं बहुमताने विजयी होणार, माझी आघाडी विजयी होणार हे या ठिकाणी चाणक्य नीती म्हणून ओळखले जाणारे उमेशचंद्र पाटील यांनी त्यांची या ठिकाणी दूरदृष्टी काय हे आपण या ठिकाणी जाणून घेऊ. या ठिकाणी सर्वप्रथम आदरणीय जाधव यांचं या ठिकाणी मी आमच्या राजर्षी शाहू पॅनेलच्या त्या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी स्वागत करतो. गेली 15 वर्ष राजर्षी शाहू आघाडीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी चांगले उमेदवार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमचे राजर्षी शाहू आघाडीच्या वतीनं भाऊ 5 सरपंच आम्ही आत्तापर्यंत दिलेले आहेत आणि त्यांनी चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी टाकळीमध्ये चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. आणि याही पुढं निश्चितपणानं हे सुद्धा आपण ज्या या प्रभाग क्रमांक 1 जे उमेदवार दिलेले आहेत ते आपले आनंदराव पाटील त्या अनेक बक्षिसं त्यांना राज्य पातळीवरची जिल्हा पातळीवरची त्यांच्या सेवेबद्दल मिळालेले आहेत आणि एक निष्कलंक असा चांगला माजी सैनिक असणारे देशाची सेवा बजावून असा समाजाची सेवा खऱ्या अर्थानं करणारे असे आनंदराव पाटील हे आम्ही उमेदवार या ठिकाणी प्रभाग क्रमांक 1 निवडून दिलेले आहेत. त्याचबरोबर किरण पाटील सातत्यानं या ठिकाणी युवकांच्या बरोबर चांगला संपर्क असणारे कार्यकर्ता राजर्षी शाहू आघाडीच्या माध्यमातून गेली 15 वर्ष आमच्यासोबत आहे आणि त्यांच्या सहुना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. ते सुद्धा चांगल्या पद्धतीनं त्यांचासुद्धा महिला बचत गटाशी वर्गाशी संबंध आहे. ते सुद्धा या ठिकाणी निश्चितपणानं हे दोन्ही उमेदवार निश्चितपणानं या ठिकाणी विजय होतीलच. आणि खास करून मला या ठिकाणी या निमित्ताने सांगायचं आहे आमच्या अरुण पाटील चांगला प्रभूचा धडाचा कार्यकर्ता आहे आणि त्यांच्यासह अर्चना पाटील असे चांगल्या पद्धतीनं टाकळीगावची जनता या ठिकाणी निश्चितपणानं त्यांना विजय केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा हा विश्वास त्या निमित्तानं या ठिकाणी मी व्यक्त करतो. सर्वच उमेदवार असतील उमेदवार सर्वच म्हणजे तासोबा सुरक्षे असतील, कुमार अंबे असतील, संभाजी पाटील असतील, आमच्या सुवर्णा पाटील असतील, सर्वच उमेदवार कोंडीबा आमचे माने जे बरेच वर्ष जे काम करत आहेत सर्वच निर्मला सुतार आहेत सर्वच उमेदवार चांगलं आणि निष्कलंक असं नवीन चेहरे देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आता हे आरोपण कुणाचाही आदर संलग्न करणारे सातत्यानं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करणारे ही मंडळी हरिभाऊ असतील आमच्या सर्वांच्या कुटुंबाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि टाकळीची सुखी जनता विजय पाटील आहेत सगळेच कार्यकर्ते ज्येष्ठ आहेत आबासाहेब पाटील आहेत सगळे महावीरांना शिरट्टे आहेत हे सर्वच कार्यकर्ते चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करतील आणि निश्चितपणानं टाकळीतली जनता आमच्यावर विश्वास ठेवेल आणि निश्चितपणानं आम्हाला या ठिकाणी आमच्या उमेदवार अर्चना पाटील हे सर्वच त्यांनी ज्या उमेदवारांना या ठिकाणी विजय करतील अशा पद्धतीचा आम्ही या ठिकाणी धन्यवाद. आपण पाहिजे प्रभात करता एकमध्ये राजस्थान शाहू आघाडी या ठिकाणी आघाडी घेतली आहे. या प्रभागामध्ये महिलांचे नेतृत्व करण्यासाठी सोनाली पाटील या ठिकाणी उमेदवार म्हणून उभा आहे आणि निश्चितपणे महिलांच्या सर्व समस्यांची जाण असणाऱ्या त्या उमेदवार आहेत. महिला बचत गट महिला सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जे अग्रेसर असतात त्यांच्यापासून किरण पाटील ही सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असतात अशा या तगड्या उमेदवार या ठिकाणी निवडून घडवत आहे. तर पुरुषमधून पुरुष तालुक्यामध्ये परिचित असणारे वैद्य म्हणून असणारे आनंदराव पाटील जे अल्प म्हणजे काहीच जण पैसे घेतात लोकांची सेवा करण्याचं मानस त्यांचं आहे त्यासाठी सुरळ तालुक्यातील लोक त्यांच्याकडे येतात त्यांची विना मोबदला जे पैसे देतील त्या पैशांनी ते वैद्यकीय सेवा त्यांनी बजावतात. त्याचबरोबर आपल्या देशाच्या सैनिकी परंपरेमध्ये त्यांनी कुत्र्यांना काम केलेलं आहे आणि देशाच्या रक्षणासाठी देखील त्यांनी काम केलेलं आहे. आता हे देशाचं रक्षण आणि तालुक्याच्या वृद्ध सेवेचं रक्षण करत असताना सैनिक टाकळीच्या गावाचं कल्याण
गावाचा विकास करण्यासाठी ते या मैदानात आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. शाहू आघाडी चॅनल मला संभाजीनगरमध्ये एक नंबर वाढत नाही, मला उमेदवार म्हणून उभा केलेला आहे आणि आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी भाऊ पंडित जाधव साहेब अशा ह्याच्यासाठी दिसत आहे. आभारी मानतो. मला तिकीट मिळणार होतं, ते तिकीट मला दिलं गेलं नाही. शाहू आघाडीने मला तिकीट दिलं, त्या ह्याच्यातून मी हे करायला आहे. मला सैनिकांना तिकीट नाकारलं, माझ्या सैनिकाच्या ह्याच्या पॅनल आणि मी शाहू आघाडीच्या पॅनलमधून इकडे उभा आहे. संभाजीनगरमध्ये एक नंबर वाढत नव्हती उपाय. मी विकास सोसायटी का असेल ते त्यांच्या निवडून दिल्यास मी त्यांचे का असेल ते कामं करून एक ते हे करून आणि मी आयुर्वेदिकच्या दवाखान्यात पुरा महाराष्ट्रात कर्नाटकात कुठल्या भागातून येऊन ते पेशंट त्याला रिफेर केल्याशिवाय म्हणजे हे सोडत नाही. त्याला 99% मी पेशंट रिपोर्ट केले आहेत. ठिकाणी महिला उमेदवार आहे सोनाली पाटील, त्यांचं मत ते आपण जाणून घेऊ. आघाडीने 20 वर्षापूर्वी रस्त्यांची वगैरे सोय केलेली आहे, ती सोय पूर्ण झालेली नाही. ते मी जर मला लोकांनी नोकरी दिलं तर मी त्या सर्व रस्ते गटारे लाईटीची सोय करणार, ज्या गरजू महिला आहेत त्यांना मदत करणार. त्याचबरोबर धन्यवाद. आता या ठिकाणी विद्यमान सरपंच राजश्री शाहू आघाडीच्या विद्यमान सरपंच वंदना मागे त्यांचं मत आपण जाणून घेणार. राजश्री शाहू आघाडीच्या पॅनेलने आजपर्यंत जे उमेदवार उभे केले ते यशस्वी झाले आणि त्यांनी आपलं कार्य पूर्ण करून दाखवलंय आणि आताही जे उमेदवार सरपंच किंवा जे सदस्य म्हणून उभे आहेत ते सर्व कामं पूर्ण करतील आणि आमच्या काळामध्ये जे आम्ही काम केले ते बरीच कामं आमच्या परीने झालेली आहेत. जी कामं राहिली आहेत ते उर्वरित कामं आमचे सरपंच अंजना पाटील ह्या करतीलच. या ठिकाणी प्रत्येक महिलांना शासकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न आम्ही केलाच आहे. बरीच अडीअडचणीच्या ठिकाणी गटारी रस्तेही कमी झाले आहेत, बरीच कामं झाले आहेत आणि यापुढे आता कामं करत येऊन थोडीच असतात, पण जे उर्वरित कामं असतील ते आमचे सदस्य आणि नवीन सरपंच हे करून दाखवतील. शाहू आघाडीचे पॅनेल हे असं आहे की एखादा उमेदवार उभे केला की त्या उमेदवारानं स्वतःहून अगदी आपल्या पुढाऱ्यांचं किंवा कुठल्या त्यांचं काही त्यांना लुडबुड करू न देत आणि ते करत नाहीतच, ते मुळातच करत नाहीत. असे उमेदवार उभे करतात की त्यांना आपली गरज लागावी किंवा आपण मार्गदर्शन करावं असं का नाही, जे काही करतील ते योग्यच करतील असेच उमेदवार उभे करतात. त्यामुळे माझा पूर्ण विश्वास आहे की अर्चना पाटील आणि जे सदस्य आहेत ते या गावाचा विकास पूर्णपणे चांगला. मी गावातील सर्व मतदारांना आव्हान करते की या ठिकाणी सरपंच सर्व सदस्यांना अगदी प्रचंड मताने विजय, शाहू आघाडीच्या सर्व सदस्य व सरपंच यांना प्रचंड मताने विजय करून द्या. प्रभाग क्रमांक 1 मध्ये सुरू असलेल्या राजश्री शाहू आघाडीच्या प्रचाराची नेमकी नियोजन काय आहे आणि आघाडीच्या प्रमुख नेत्यांचं मत काय आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेतो. आता निश्चितपणे हा बालेकिल्ला शाहू आघाडी बालेकिल्ला आबादच राखणार का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे. आता यासाठी अजून 4 दिवस आहे, 4 दिवसामध्ये त्यांची व्यूहरचना काय असणार आहे आणि मतदारांचा कौल काय असणार आहे हे निश्चितपणे आपल्यासमोर येणार आहे. मानकरी न्यूजसाठी सैनिक टाकीवर संजय गायकवाडसह संदीप असून सुरू. We'll be right back.